हेलो हेलो, धन्यवाद बुआ। अतिशय बुआने जरी सांगितलं की रागांचा वगैरे माझा तसं काही विषय नाही किंवा इतर ठीक आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही बुआ। अगदी नाही म्हटलं तरी पण काय काय छुपे रुस्तम असतात, छुपे रुस्तम असतात म्हणजे माका काही येत नाही म्हणून सांगायचा आणि आपला असतं बरे। आता यमन म्हणून सांगितलं बुआनी गाणे कोणतीने म्हणून दाखवले नाही का, नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान है मेरी, नाही का ठीक आहे व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही। तसं काय चांगलं अगदी खेळी मेळणे वातावरण होते बुआनी मग सांगितलं कोरोनाचं विषय की माका लस बीस घेऊन इलास की नाही बो। आता तुमका सांगते लस घेतलास तरी तुमका कोरोना होता आणि असो काही विषय नाही की मुंबईसून येणारा माणूस कोरोना घेऊन येता हय मुंबईला हत कोणी हत ना बरेच हत म्हणजे हय। आता ह्योच विषय गेल्या वर्षी झालेलो बुआ सगळीकडे म्हणजे मुंबईवाल्यांका असा मुंबईवाल्यांका असा वाटक लागला गेल्या वर्षी की आम्ही मुंबईसून येतो की पाकिस्तानातून येतो। खूप जा काय घडला कोणाचे चांगले वाईट अनुभव सगळ्यांकडे आहेत, त्याबद्दल काही काही ठिकाणी खूप वाईट प्रकार झाले त्याबद्दल वाद नाही, पण मुंबईसून येणारा माणूस कारण प्रत्येकाक आपल्या कुटुंबाची काळजी असता बरोबर ना, प्रत्येकाक आपल्या कुटुंबाची काळजी असता, येताना जो मुंबईकर येलो तो आपल्या हय कुटुंबा बरोबर राहता आणि माझ्यामुळे माझ्या कुटुंबात काही त्रास होईल असं कोणच माणूस या कोकणातलो तरी कोणत्या खायच्या माणसाची अशी दानत होणार नाही। ही कोकणाची बुवा आपली संस्कृती आहे, फक्त काय विषय झाले तो भाग वेगळो नाही का, असं काय प्रॉब्लेम नाही। फक्त जास्त कोरोनाचा विषय झालो मी जरी लस घेऊन नाही इले तरी बुवा मगापासून खोकत खोकतास अरे माका तसं प्रॉब्लेम माका ती भीती वाटाक लागल्या मग बरं तर लांब ठेवले त्यांचे पण परत उपकार माझ्या की लांब ठेवल्या म्हणजे कोरोना थोडस बाधी करा वाटता माका तसं म्हणजे खोकला कीच भीती वाटतं बाकी काय नाही, शिकला की खोकला की भीती वाटतं। पहिला कसं शिकला की समजा ह्या सत्य की पटकन बोलते सत्य शिकलो, आता शिकलो लांब राहू लांब राहू येऊ नको तुला सत्य भीती तुला गेला चुरी आमका सत्य नको तू लांब रशी तेवढा बरा। बरं कोरोनाचा विषय तसा ना कोण पाहता, आता कोण पाहता मास्क होयो हे लिहिलं तर आपण लिहितो सुद्धा हे पण बुवा हे बघ ह्याच्यावर पण लिहिलेला COVID-19 च्या शासनाच्या नियमास अधीन राहून सुरक्षित अंतर राखून उपस्थित राहावी हा लिहू लिहिलेला आपण हत ना या हरिनामा बुवा नामस्मरणा होय हय काय कोरोना येता हय या कुलस्वामिनीच्या मंदिरात एक येताना 10 वेळा विचार करूचा लागाय कोरोना घेऊसाठी नाही काय। विषय विषय एक मागाशी एक गावलं होतं आमका हो आम्ही वाटत जरा म्हणजे त्या म्हणजे त्या वरच्या रोडने गेला त्यामुळे जरा परत एकदा गावलो आमका मागाशी माका गाडी येतं बघल्या बुवा एवढी माणसं थांबा येतच मी ते पेटावते तुमका म्हणजे सांगतं सगळ्यांका एवढी म्हणता मी बोलला आता मी एकटं येऊन काय भजन करू शकत नाही मी त्या मंडळी होईच माका त्याच्या त्याच्या नाही राहता माझं पण आणि माका माहिती आहे कोरोनाचा विषय कसं होतोच नाही कारण कोरोना म्हणतात ना काय म्हणतात कोणताही रोग नाही तसंच कोणताही रोग नाही पण झालं विषय तो असो पुढचा विषय कारण जास्त एकाच विषयावर सगळं धरणं मजा नाही। मग आता विचारलं की सोशल डिस्टन्सिंग पाळा म्हणजे दोन माणसामध्ये अंतर ठेवा असंच काय ना आता बुवा पण आता विषय झालं लग्न झालेलं झाली त्यांचं आणि याच्या लग्नानंतर जे वेटिंगवर आहेत त्यांचं ते म्हणतात आम्ही लगीन करायचा की नाही आता ह्यो म्हणता ह्यो बायकोच्या जवळ जायचा की नाही सोशल डिस्टन्सिंग पाळू जा ना सरकारने नियम काढलेला होतो पण असे विषय असतात ते गमतीदार काही विषय जाऊ दे तो विषय नाही बुवा मग सांगितलं तुम्ही भजनाच्या माध्यमातून पाऊन तास घेतला बुवा तुमचा तर जवळपास तेवढाच झाला एक 5 मिनिटं कमी झाले हरकत नाही पण हे पाऊन तासात मी तुमका काय बोलले नाही एक शब्द बोलले नाही हरकत ना एक शब्द बोलले नाही का अश्लील बोलले काय नाही फक्त नामस्मरण केलंय पण गजरा काय काय लोक 3-3 तास काढतस ते चालतं पण भजनात काढलं तर तुमच्यासारखे आमका दाबतत असं विषय बरं। नियमावलीचा विषय तुम्ही सांगलात नियमावली मुंबई बिलकुल नाही मुंबई असून मी नियमावली गेलीच नाही नियमावली बुवा गावसून गेलं गेली मुंबई तुमका माहिती आहे मुंबईसून काय विषय होते ते कारण ही नियमावली गावसून गेले नाव आता मी घेत नाही कारण बुवा आजचा विषय आहे वास्तवात तुम्ही नेहमी सांगतात युट्यूबवर पण बघते वास्तवात जगा वास्तवात जगा आज ज्या वारीत काय चालू हा त्याच्यावरच आपण लक्ष केंद्रित करूया बरोबर आहे। तुम्ही मगाशी एक विषय सांगलात माझ्या शिष्याचो दुर्वास गुरुबुवानी सांगे फी घेत नाही ह्या त्यांचा मोठेपणा बुवा त्याबद्दल काय नाही प्रत्येकाचा विषय असता प्रत्येकाची शिकूची पद्धत त्यांची पद्धत वेगळी आहे माझी पद्धत वेगळी आहे विषय असो की सांगतानाच आमच्या गुरुनी पण सांगले नाही शिक्षण या फुकट द्यायचं नाही आणि फुकट घ्यायचा पण नाही तुम्ही शिकताना सुद्धा पैसे द्यायचे ती फी द्यायची आणि
घेताना सुद्धा फी घ्यायची, कारण जर फुकट काही दे दिलास तुम्ही तर फुकटात काही किंमत नसतं, बरोबर ना। आज भजन करतोय भाऊ आपण, या पकवाजाना आपण काहीतरी मानधन देतो ना, बरोबर ना। आता तुम्ही आता दुर्वास गुरुवाचा जर तुम्ही वारसा सांगता किंवा असं जर म्हणत असेल तर तुम्ही काही एक रुपया घेऊ नको, आठ वर्ष केला माफ घेतला, नाही घेतलं का बिघाड झाला, नाही नाही ना घ्यायचे नाही, मान ना हलू नको फक्त नान मध्ये नाही तर कीर्तन पुढच्या वर्षी पुढच्या कीर्तन नाही ठेवलं तरी हरकत नाही, पण कीर्तन ठेवलं असेल गुंडगुवांचा ठेवा, कीर्तन तर सांगतात ना ते हो माध्यम त्यांचा ताजा। आणि खरं हे खरं काळाची गरज आहे, अध्यात्म ह्या विषयावर गुवांचा म्हणजे गाढा अभ्यास आहे, त्याबद्दल काय वाद मी सांगितलं मागाशी, मी म्हणजे गुंडू साहेब नाही, गुंडू साहेब नाही वठणकर कोण आहे, आमचं क्षेत्र वेगळं आहे दोघांचं, प्रत्येकाची भजन करण्याची पद्धत वेगळी आहे, असो तो जाऊ दे विषय। गुवाने मग सांगितलं एक विषय बुवानी घेतला, ज्या विषयाची गरज नव्हती, पण मी माझ्या रसिक प्रेक्षकांना विचारतो मी काय बुवाने मग एक विषय सांगितला नाही माझ्या शिष्याचो की जो काय काय विषय चालू आहे, तर तुमका त्याच्याबद्दल आता काय घेणं देणं हा काय घेणं देणं हा काय का तुमका नाही, मग माझा तोच विषय बुवा तुमच्या बरोबर झालो काय प्रॉब्लेम, तुमका काय बोललो तुम्ही म्हणता माका बोललो असं तर मी असं केलं, तुमका नाही बोललो मग तुम्ही लोकांचा माडा घेऊन अडताल कसे, दिस इज पॉइंट। मग तुमचा आणि ह्यो विषय ह्या शेवटी डबल बारी ह्या ह्यो विषय माध्यम तसं असतात प्रत्येकाची, आता जर आपण बघितलं ना विषय नाण्याच्या दोन बाजू असतं, बुवाने मग सांगितलं गोठणकर बुवांचा आता दाखवचे गुंडू सावंत बुवांचा काय बोलतो त्या दाखवतो, म्हणजे नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकान काय केलं त्या बुवांका दिसला पण दुसऱ्यान काय केलं त्या बुवांका दिसला नाही, आणि बुवा जर तुमका जर सुपारी दिली नाही त्यांनी की बाबा ह्या बोला जाऊन तर ह्या चुकीचा, आज हात काय हय काय आहे ना ह्या देवीचं जागर आणा तर देवीचं जागर करूया आपण, या रसिकांचं मनोरंजन करू तर त्याग करूया, त्यांच्या माडा घेऊन आम्ही रडवायची काय गरज नाही बुवा, बरोबर ना, काय करू ते त्यांनी बारी केले त्यांनी पैसे घेतले, आमका चार पैसे दिले का तुमका दिले नाही चार पैसे नाही, जाऊ दे ना ते करते उद्या एक होती आणि तुम्ही धानकात लावतात परत ते होती ना, अहो किती असे आता तुम्ही बुवा सांगू नये बसा, तुम्ही पण असा विषय केला होता एका बुवां बरोबर, नाव पण सांगत नाही आम्ही याच्या पुढे बारीक करणार नाही, आम्ही याच्या पुढे आमचं घटस्फोट झालेलो परत झाला तुमचा रेखा होऊन परत तुमचा पैसे झाला, लोकांना माहित नाही का युट्यूब सगळे म्हणतात मी कसं करतो काय म्हणतात, बुवाने सांगितलं माका एवढ्या सोडलं तर मार पडत काय बुवा मार पडत नाही मी काय तुम्ही काय माका हय येऊन मारणार नाही काय नाही, कारण मी तर लस घेऊन दिलं नाही, तुम्ही किती प्रयत्न केला धड येणार नाही, त्यामुळे जाऊ दे तो विषय जाऊ दे, कारण त्या विषयात जर बारी आम्ही घेतले तर ते बारीक मजा येणार नाही, त्यामुळे आजचा ज्या बारीचा प्रबोधन किंवा आजचा ज्या बारीचा विषय तोच घेऊन चालूया, काय बा काय बोला बरोबर ना, राग नाही ना मका तुम्ही राग घेणार नाही कारण नाही असं नाही, तुम्ही स्वतः म्हणून नको ह्यात तुमचा चुकता, तुम्ही स्वतः निस्को म्हणून जेव्हा घेतलं जे म्हणजे, पण मी काय मी म्हटलंय का तुमचा निस्को, आता तुम्ही निस्को म्हटलंय का मी म्हणतो आपण कसं निस्को म्हणायन का म्हणून आपण निस्के निस्के कोणा म्हणायचं ना आपण आपलं करायचं ना, आणि कसं आहे की भजन म्हणजे भजन भजनासारखं भजन व्हायला पाहिजे, मी ह्या वृत्तीचा माणूस आहे, बुवाने सांगितलं स्पर्धे बिरधा रागाचा बिगाचं मला सांगितलं की असं यमन मी गातो, मग थोडासा चेष्टेपर्यंत विषय केला बुवाने सांगितलं तरी पण थोडासा 99% ना 1% तरी तो विषय हात बुवाकडे असू दे काय हरकत नाही, चेष्टा करणार चेष्टा म्हणजे मी तुमची चेष्टा बिलकुल करणार नाही बुवा, हे माझं शब्द आणि विषय कसो आज आपली बारी आहे ना, काय फक्त आपला होऊन जाऊ बरोबर, आय लव यू खोकार फक्त लक्षात ठेवा कोकणे शिंकणे या ठिकाणी मग असे राहून गेलं आमचे शिवशक्ती क्रिकेट क्लब, या सर्व क्लबच्या या ठिकाणी सर्व सभासदांना माझ्या क्रिकेट वीरांना या ठिकाणी मी नमस्कार करतोय सलाम करतोय, आज मॅच काय झाला हरणार विषय एक तुम्ही जिंका एक मी जिंकाय, एक तुम्ही मारल्यासारख्या करा मी रडल्यासारख्या करणार असं करायचं, अशी मॅच असं सध्या चालू असे क्रिकेटचा विषय तसं क्रिकेट बघा तुमका दोन तरी किस्से सांगते जास्त काय बोलायचा विषय नाही, क्रिकेट असो ज्यांका माहिती आहे त्यांना आता तुमका खूप माहिती आहे क्रिकेटची माका तेवढी माहिती नाही, असो जे एक माणूस
त्याका कृपया क्रिकेट बद्दल खूप माहिती, म्हणजे त्याका वाटायचं की माझ्यासारखं कोण नाही जा क्रिकेटचा माहिती आलो तो मग असं एक माणूस साधारण माणूस धरता म्हणता आता म्हणता गाडी एस टी योग वेळा आपण दोघांमध्ये पैसे लागूया तो म्हणता काय तो म्हणता मी क्रिकेट बद्दल आपण बोलायचं तो म्हणता माका काय तेवढं ज्ञान नाही रे क्रिकेट बद्दल मी काय खेळत नाही तो म्हणता नाही ना थोडासा जरी असला तुका तो म्हणता व्हायचं व्हायचं माहिती आहे एवढा काय नाही मग ठीक आहे आपण पैसे लावूया जर मी तुका एक प्रश्न विचारणार त्या प्रश्नाचं उत्तर जर तू दिलंस तर मी तुका 10,000 देणार म्हणता बापरे माझ्या तर ह्यो म्हणता तसा काय नको माका तेवढं काय माझी ऐपत नाही तर मी सांगतोय की मी तुका एक प्रश्न विचारणार मी पण तुला एक प्रश्न तो म्हणता तू जर प्रश्न जिंकलंस तर तू माका जर 100 रुपये द्यायचे आणि मी जर त्या प्रश्नाचं उत्तर सोडवलंय तर तू माका मी तुका 10,000 रुपये देणार किती 10,000 ह्यो देणार मी 100 देणार ह्याका लय गर्व झालो ना तो म्हणता ठीक आहे हरकत नाही तो म्हणता मग तू पहिला प्रश्न विचारणार माका तो सांगता तू प्रश्न विचार माहिती आलो सांगता याने विचार केला साधो माणूस हो त्याने विचार केला म्हणता काय प्रश्न विचारू याने पटकन पहिला धोक्यात चालले एक प्रश्न विचारला त्याका सांगता माका असो एक खेळाडू सांग असो एक खेळाडू होऊन गेलो का ज्यांना एका एक बॉलर एका एका बॉलर मध्ये एका चेंडू मध्ये त्यांना तकडचे पण 30 रन उडवल्या ना अकडचे पण 30 रन उडवल्या काय सांगता एकाच बॉल मध्ये ते पण 30 रन पुढचे आणि पाठचे पण 30 रन मध्ये 60 रन उडवले बोल कोण बॉलर आता धोक्यात चालला म्हणता आयुष्य बरोबर म्हणता एवढं बघले तरी खयचो खेळाडू काय कळ तो म्हणता नाही नाही माका नाही माहिती तर म्हणता बघ आठव अजून तर म्हणता नाही माका नाही माहिती काढ 10,000 झालं ठीक आहे 10,000 दिले आणि जेव्हा म्हणता आता तू सांग तू सांग कोणतो हे 100 घे भेटलो असे क्रिकेट आणि तो क्रिकेट हसताना हरताना तो विषय पहिला जो हरायचो विषय असायचो पहिला जो एक दौरा होतो त्या दौऱ्यात मी गेलो होतो वेस्ट इंडिजचा दौरा इंडिया आणि वेस्ट इंडिज मी आपलं असंच पाणी पिणी देऊ असायचं त्याला थोडं बारीक सारीक तर एकाने विचारलं मुलाखत घेताना म्हणजे दारू ना पराभव झाला आपला कशाने दारू न हा दारू न त्या दारून ना असं म्हणतात दारून पराभव झाला असं विषय तर ते असं काय मुलाखत घेताना म्हणता काय माणसाचा असू मी अरे म्हणता असे कसे हरतास आणि म्हणतात ते सगळे तुम्ही कॅचच देतात तुम्ही सगळे तर म्हणतात तुमका माहित नाही विषय एकदम गंभीर म्हणतं काय तो मग ते वेस्ट इंडिजचे बॉलर ते काळे काळे कुळकुळी बॉल घेतात काय थुकतात काय त्याच्यावर हयचोळ थैचोळ हय घास थय घास आणि टाकतले त्यांची घाण घ्यावा कशा ही तुझी तुझ्याकडे ही तुझी तुझ्याकडे ही तुझी तुझ्याकडे मग आपण लाभ म्हणून घ्या असं दारुणा पराभव झालं असो हे क्रिकेट विषय कसे किस्से काय काय सांगणार तुमचं हसू तर बाकीचा काय मी कोणाचा बडा घेऊन राहणार नाही का तो विषय जाऊ दे काय करून घेऊ दे तकडे जो तो आपापल्या परीने वारी करता त्यात तो काय विषय नको विषय संपलो याच्यानंतर कोण त्याच्यावर काय बोलायचा असला तर पुढच्या वेळेला आपण पुढचा काय था बघूया ओके धन्यवाद आपला विश्वास हो सुशील गजानन गोठण हा फरमाईश मग सांगितलं ना बरोबर ना रूपाचा अभंग त्या ठिकाणी सादर करतो कारण जास्त बोल सांगितलं जास्त वेळ घ्यायचा नाही असं नाही ना बोल कसं म्हणजे नाही फरमाईश घेतले हो 100 इले परत देऊचे लागते नाही मग एक प्रश्न पण विचारला होता मला की हा केळी आणि विष्णूचं नाटक आहे बघा माझ्या बुद्धीप्रमाणे हा एक विषय आहे कारण अध्यात्म्याचा अभ्यास बुवांकडे बुवा तर म्हणजे चुकलं तर मला सांगायचं बाकी काय विषय आणि तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप गरजेचा कारण बुवा कोणी माणूस वाईट नसतो कोणी माणूस वाईट नसतो आता मी बुवांचा एक त्यांचं मोठेपण करत नाही असं विषय नाही बुवा बुवांचा आवाजामध्ये एक झलक माझ्या बुवांची आहे काशीराम परबुवांची एक झलक आहे बुवांच्या आवाजामध्ये बरोबर कारण माका तर प्रकर्षाने जाणवतं ही गोष्ट कारण बतावणी वगैरे जेव्हा एक सूर बुवांचा लागतो ना कधी कधी तो एकदम माझ्या बुवांचाच लागतो सूर त्यामुळे माझ्या बुवांची खूप आठवण असते त्यावेळेला आणि आमच्यात नाही पण तुमच्यात तरी तो सूर आहे हरकत नाही काय विषय नाही आणि खरं काय चांगलं आहे असंच काहीतरी चांगलं देण्याचा मी नेहमी प्रयत्न करतोय आणि लोकांना आवडते म्हणून आज या ठिकाणी आम्हाला सुद्धा बोलवलंय कारण गुंडूबुवा कारण आमका सगळ्यांना माहिती आहे कारण मी काय अध्यात्मवालं कोण नाही गुंडूबुवा अध्यात्म सांगतले सर भरपूर आमका आपला थोडमोडक्या थोडक्या आम्ही गायन करतो यमनराव प्रयत्न करतोय ना का मी काय मोठं शिक्षक आहे काय प्रयत्न करतोय का आपला चुकला तर चुकला विषय
माय बाप र शिक माय बाप र शिक माय बाप म्हणतो ना आई वडील म्हणतो ना मग आई वडील माफ करणार ना पोरग चुकलं तर काय विषय आहे बरोबर रूपाचा वगैरे माफ करूया केळी आणि विष्णूचं नातं बुवा नाही का केळी म्हणजे उर्वशी बरोबर आहे ना हॅलो हॅलो उर्व उर्व म्हणजे काय जांग मांडी आणि या मांडीपासून या उर्वशीचा जन्म झाला नाही ना विष्णूची मांडी या विष्णूच्या मांडीपासून त्या उर्वशीचा जन्म झाला म्हणून केळी ही उर्व म्हणजे केळ बरोबर ना भाऊ हा उर्वशी असा विषय येतो त्यामुळे विष्णूचा आणि केळीचा नाता असतात तर बाप आणि मुलीचा म्हणजे वडील आणि मुलीचं नातं आहे एवढंच फक्त मी सांगू शकतो काय चुकलं असेल तर माफ करा बरोबर बघा चुकला तर कारण तुम्ही सिनियर आहात आता कीर्तन ठेवता पुढच्या वेळी माका आता शाप सारावलास तुम्ही मी काही एक बोलणार नाही मी विषयच नाही कारण माझा मी जा हा आता त्या पुढे रेडीत देणार बघूया का लोकांना आवडतं एवढं नक्कीच जा असं होईल Oh,